आयोजक बोलत आहेत. मच्छिंद्र, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर जरा यायचं आहे. मच्छिंद्र जरा आमचा आवाज, मच्छिंद्र चला जरा लवकर या, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर या. आपण आयोजकांशी संपर्क साधा. मच्छिंद्र एक चांगले खेळाडू म्हात्रेपाडाचे, तर नाणेफेकीत जिंकले राकेश म्हात्रे 11 काकाळवाड संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर आंबे संघाला आपण पहिले तर फलंदाजी आमंत्रित केले. चला लगेच आंबे संघ चेंडू चेक करायचा आहे, लगेच आपण फलंदाजीला उतरायचं आहे. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला महेश जरा लवकर बली फास्ट, वेळ फार कमी आहे. बघा आपलं सहकार्य जर राहिलं तर आम्ही फायनल देखील आम्ही 5 षटकांची खेळू. 9 टायमिंग दिलाय, 9:45 झालेले आहेत. चला लवकर चला आंबे संघ. तर मच्छिंद्र यायचंय, म्हात्रेपाडाचे मच्छिंद्र अतिशय चांगले खेळाडू. मच्छिंद्र आयोजकाशी संपर्क साधायचा आपण. चला या स्पर्धेसाठी आपण येतो पंचायत निरंजन सावन आणि रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव नंदुलीपाडा. तर बली भोईर सुद्धा येत आहे. तर बली चला जरा लवकर आपण मैदानात जायचं, मेन एंट्रीतूनच आपण प्रवेश करायचंय. बघा 9 सामने आम्हाला कव्हर करायचे, तुमचं सहकार्य फार गरजेचं असणार आहे. मच्छिंद्र जरा या, आपण आयोजकांशी संपर्क साधा. तर मच्छिंद्र देखील येत आहेत. स्वागत आहे मच्छिंद्र, खूप चांगले खेळाडू म्हात्रेपाडाचे, अतिशय चांगला संघ या मरंगडी विभागातील. मच्छिंद्र स्वागत आहे, बेस्ट ऑफ लक आपल्याला. आंबे संघ एक मिनिट डीजे, चला जरा लवकर, चला आपण खेळाडू कक्षामध्ये यायचंय. हॅलो, आपण ही स्पर्धा पाहता, एक अतिशय चांगली स्पर्धा या विभागातील. आई गौदेवी क्रिकेट क्लब भाल अजित धर्मवीर चषक 2019 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरुग्रमे करू मे देव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुद्रा जे आमच्यातून आज निघून गेले स्वर्गीय शिवाजी राकेश म्हात्रे आणि आज आत्ताच थोड्या दिवसापूर्वी आमचे बंधू यशवंत पाटील देखील आमच्यातून निघून गेले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि खेळाडूंचे मी बळू पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर आजच्या दिवसातील पहिला सामना राकेश धोनी 11 काकाळवाड विपक्ष आंबेमध्ये आपण सामना पाहतोय. राकेश धोनी 11 काकाळवाड संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना जर बरोबर झाला तर प्रथम विकेटचा विचार केला जाणार आहे आणि नंतर टॉसचा विचार केला जाणार आहे. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू मिळणार. चला जरा किशोर लवकर, चला जरा फास्ट. 25 मिनिटाचा अवधी असणार आहे बळी, आपल्याला 5 षटकं फेकायचे त्या 25 मिनिटात. तर पंच निरंजन सावंत आणि रमेश म्हात्रे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवून द्यायचा. बळी जरा आपला राखीव खेळाडू पाठवून द्या लवकर, जरा फास्ट. बघा खेळाडू आपल्याला संघाने बोलत आहेत. काकाळवाड संघ बनला तर ह्या मलंगडी विभागातील खूप चांगला संघ आहे. किशोर महेश बली खूप चांगले खेळाडू, तेवढंच चांगला त्यांचा खेळ बघायला भेटतो सातत्याने या विभागात मलंगडी विभागात. असो एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो. आई गौदी क्रिकेट क्लब भाल आयोजित धर्मवीरी चषक 2019 वर्ष दुसरे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक जर म्हटले तर आपण बघितले तर प्रदीप मडवी, पप्पू म्हात्रे, गणेश म्हात्रे, अक्षय म्हात्रे आणि आपण येतो मालिका वीरसाठी युवराज प्रदीप मडवी याचकडून आम्हाला बाईक मिळाले.
आणि बाईकच्या बद्दल जी सूचना आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत आता लगेच पोहोचूच। बघा ज्या कुणा खेळाडूला बाईक मिळेल त्याचे 10,000 रुपये जमा राहतील आयोजकांकडून, तुम्ही पासिंग करू करा आणि मग ते 10,000 रुपये घेऊन जा। कारण का बऱ्याचशा खेळाडू गाडीची पासिंग करत नाही, त्यामुळे जी गाडी आयोजकांनी दिली त्या आयोजकांना सातत्याने शोरूममधून फोन येतो की तुमची गाडी पासिंग झाली नाही आहे। नक्कीच किशोर देखील बारीक नजरेने लक्ष देतात गाडीकडे। बिशपला किशोर तुम्हाला स्वप्नातील बाईक आज कदाचित तुम्ही सुद्धा घेऊन जाल। चला जरा लवकर रमेश म्हात्रे आपण लगेच जायचं मैदानात। निरंजन सावंत देखील आहेत सातत्याने। रमेश म्हात्रे या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलंय। हॅलो हॅलो तर निरंजन सावंत देखील मैदानात जात आहेत आणि रमेश म्हात्रे देखील। तर चला लगेच आंबे संघ आपली सलामीची जोडी पाठवून द्यायचे। जे प्रेक्षक इथे उपस्थित राहिले त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। धर्मवीर चषक वर्ष दुसरे पूर्णपणे भगवमय वातावरण GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। आपण आता डीजे मास्टर आमच्या जोडीला आहेत निखिल कांसळी वडवलीचे डीजे मास्टर आहेत। चला फलंदाज पाठवून द्यायचे आंबे संघ। 25 मिनिटाचा उदय असणार तेजसला आपण पाहू शकता। चेतनला देखील आपण पाहू शकता। कुणाल संकेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो। GTC एक छोटीशी वाहिनी सुरू केली होती जल्पेश भोईर आणि त्यांच्या सहकार्याने, पण आज मात्र खूप मोठं नाव केलं आहे GTCने। खरं क्लिअरिटी खूप चांगल्या बघायला मिळते सातत्याने। आपण बघितलं नवीन नवीन वाहिनी देखील सुरू होत आहेत, त्या देखील खूप चांगलं काम करत आहेत। खरं स्पर्धा भरपूर होत आहेत त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळते लाईव्ह टेलिकॉस्टच्या माध्यमातून। तर सलामीची जोडी येते आंबे संघाची यावेळेला। चला ककडवल संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। बली बली भोईर आपण पाहू शकता इन एक्शन मध्ये। महेश किशोर खूप चांगला संघ आहे ककडवाल संघ म्हटला तर या मलंगड विभागातील एक अतिशय चांगला संघ। गेल्या वर्षी या संघाने खूप चांगली कामगिरी केली होती सातत्याने। महेश मडवी जीवन देखील खूप चांगलं आहे। आपण तर महेशला बाईक देखील मिळाली होती नेवाली पाड्याच्या मैदानावर। तर आंबे संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली। स्ट्राईकला देवा तर नॉन स्ट्राईकला मच्छिंद्र आपण पाहू शकता। आज आपण बघतोय फायनलचा दिवस स्पर्धेत। प्रथम पारितोषिक 1,11,100 रुपये, द्वितीय पारितोषिक आपण बघतोय 55,555 रुपये, तृतीय पारितोषिक 33,333 रुपये, चतुर्थ पारितोषिक आपण पाहू शकता 22,222 रुपये। भव्य चषक मालिकावीरसाठी आपण पाहू शकता बाईक, उत्कृष्ट गोलंदाज कूलर, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज कूलर असं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। तर गोलंदाजीसाठी ते पहिलं षटक घेऊन यावेळेला आपण बघितलं राकेश धोनी 11 ककडवल संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू महेश येतोय। राकेश धोनी 11 ककडवलच्या माध्यमातून आपण तो पहिलं षटक घेऊन येतो यायला। महेश महेश मडवी एक अतिशय चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू। ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंट लेग शॉर्ट लेगला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता। वडीश लॉंगनला क्षेत्ररक्षण, मिडॉनला एक क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला थडामॅन एक क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉईंट डीप पॉईंट कवर्स द गेम ऑन। पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, क्रॉस द लाईन ने चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, पहिला चेंडू निर्धाव फेकतोय। अरे खेळपट्टीचा विचार केला, शेणा आणि मातीने बनवली खेळपट्टी, सकाळचं सत्र गणेश जर बहिलं तर खेळपट्टी थोडीशी दमट असणारी आणि गोलंदाजांना सहाय्य करते आणि महेश पहिला चेंडू खूप चांगला फेकतोय। तर पुणे द महेश गोलंदाजी मार्कवर आमच्या समर्थन कक्षा इनकडून राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतोय। हा चेंडू ऑन साईडला भिरकावला यावेळेला मिडू केला क्षेत्र डीप मध्ये, वन बाउन्स ने चेंडू फीड केला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय किशोर मडवी कडून। अप्रतिम क्षेत्ररक्षण, बघा आपल्या संघासाठी दोन धावा वाचताना दिसतोय इथं, मात्र दोन धावा आपल्या संघासाठी रोखताना दिसतोय। तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर
योगेश मडवी आमच्या अतिशय चांगले समालोचक, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय महेश. चेंडू बॅकफुट गेला, स्क्वेअर कट करतो, पॉइंटच्या डोक्यावर घेऊन करतो, यावेळेला इनफील्डला भेट देऊन चेंडू सीमा पार होतो का पाहिजे. थोडस चेंडू आपण तर गती कमी होते यावेळेला, खरं का थोडस आउटफील्ड बघितलं तर स्लो यावेळेला. 2 धावमिनिट आहेत, 2 धावमिनिटात आपण म्हटले तर राकेश इलेव्हन ककडवल संघ, आपण म्हटले तर आंबे संघाला माफ करा, राकेश इलेव्हन ककडवल संघ क्षेत्रक्षण करतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता, यावेळेला 4 धावा आपण पाहू शकता. महेश गोलंदाजी मार्कवर, चेंडू खूप चांगला यॉर्क लाईनचा चेंडू फेकलाय तटिया सर्कलमध्ये. आपण इथं मिडॉनला बळी, आपण बळी थोडंसं लेझी क्रिकेट दाखवतो यावेळेला. एक सिंगल चिकी सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या आपण पाहू शकतो आंबे संघाची पिनबाद 5 अशी धावसंख्या. स्ट्राईक गेनला मच्छिंद्र, महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्या समाज कक्षा येणेकडून. आजचा फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसातील पहिला सामना. चेंडू बॅकफुटला गेला, इथे मात्र पंच करायचं होतं चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चूक करत नाही. इथं मात्र फलंदाज बाद, आज आपण पाहिलं तर या विभागातील एक अतिशय चांगला क्रिकेटर राकेश धोने. आज आपण पाहिलं तर राकेश धोने आज आपल्यात नाही, एक अतिशय चांगला क्रिकेटर गणेश. क्रिकेटरपेक्षा व्यक्तिमत्व खूप चांगलं होतं आणि आम्ही बघितलं की राकेश धोने गेल्यानंतर ज्या ज्या संघ, त्याच्या संवाद, ज्या जे मित्र परिवार होते, जे संघ आपण होते, ज्या या मलगड विभागातील बहुतेक संघांनी फायनल मारल्यानंतर त्या ट्रॉफ्या देखील त्या राकेश मात्रेला समर्पित केल्या आणि याच मैदानावर देखील आम्ही त्यांना खेळताना पाहिलं आणि ह्या मैदानात सातत्याने त्यांची खेळण्याची इच्छा असायची. पण असं दे ईश्वर सत्तेपुढे आपलाही नाही येईल जे. तर तिसऱ्या क्रमांकावर येतोय आंबे संघाकडून यावेळेला जगदीश येतोय. काल बघितलं तर देसाईच्या मैदानावर काय फलंदाजी केली वसा संघाच्या जगदीश दूधकरने देखील. तो महेश गोलंदाजी मार्गवर पहिलं यश मिळतोय. सायकलला जगदीश, एक गडी बाद धावसंख्या आपण बोलली तर आंबे संघाची प्रथम फलंदाजी करताना 5 धावा. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण नेहालला सुद्धा आपण पाहू शकता. नेहाल, निखिल, गणेश देखील आमच्या सोबत आहेत. चेंडू वन साईडला कार्पेटच्या माध्यमातून जातोय, चेंडू जातोय मिडविकेटला, क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. अप्रतिम फेकी, ऑन द स्टंप फेकी, अपील केलं गेलं होतं धावचीच पण पंच मात्र कोणत्याची खूण करते. 1 धाव इथे कंप्लीट होते, 1 ने धावसंख्या वाढते. प्रथम फलंदाजी करता आंबे संघाची, 1 गडी बाद 6 धावसंख्या. या स्पर्धेचं टायटल सॉंग आपण ऐकतो योगेश मडवी, खरं का जो आवडे देवाला तोच, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. आज राकेश आपल्यात निघून गेलाय पण त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण त्याचे मित्र परिवार, आपण इतर नातेवाईक इष्टमंडळी सातत्याने कामं करतायत. गणेश देखील आम्हाला भरपूर जानकारी देत आहेत की आम्ही एकत्र कॉफी प्यायलो होतो पण काही हरकत नाही, आपण इथं ईश्वर सत्तेपुढे नाईलाज असतो. कारण का आज जर माणसाचा विचार जर केला तर क्षणाचा देखील भरोसा नाही आहे. जेवढं तुम्ही जीवन जगताय ते प्रेमाने जगा, आनंदाने जगा आणि इतरांना देखील आनंद द्या तुमच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवर येते एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, आपण बोलले तर राकेश धोने इलेव्हन ककडवल संघाकडून. बली भोईर येतोय, चाळीसकर एंडकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला जगदीश. जगदीश सध्या ऑन साइड क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्कोअर लाईक रिजनमध्ये आपण पाहू शकता. वैडिश लॉंगनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉईंट पॉईंट, चला जरा लवकर ककडवल संघ आपण थोडासा वेळ घेत आहे. चला तुम्हाला वेळ दिला, त्या वेळ तुम्हाला उपस्थित राहायचं सर्व खेळाडूंना.
खरं स्पर्धा भरपूर मोठी आहे गणेश. क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला शिस्त पाहिजे आणि शिस्तीविना तुमची स्पर्धा अधुरी आहे. क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला शिस्त आणि आपण त्या शिस्तीचं पालन करणं हे प्रत्येक खेळाडूसाठी बंधनकारक असणार आहे. जर आयोजकांनी तुम्हाला वेळ दिला त्या वेळेत तुमचे खेळाडू सर्व उपस्थित राहणं हे संघ नायकाची जबाबदारी असते. बघा निरंजन सावंत देखील टाईम पाहत आहेत, कारण का ऑफिशियल आहेत आमचे खूप चांगले आपण होतो. पंच आहेत रमेश आणि निरंजन सातत्याने घड्याळकडे पाहत असतात. तर बली गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. या वेळेला जगदीश हा चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने खेळतो. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोअरला गर्जनमध्ये. क्षेत्ररक्षक डेपमधनं येतोय चेंडूला उचलतोय. खूप चांगली फेकी बघायला मिळते इथं. महेश येतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. खरं काकडवत संघ जर म्हटला तर एक खूप चांगला संघ आहे. मलंगड विभागातील महेश असो किशोर असो बलिभोईर असो स्ट्रायकिंगला तर आपण देवाला पाहू शकता. तर बली गोलंदाजी मार्कवर लेफ्टन राऊंड तिकडनं मारा करतोय. चेंडू यावेळेला वेल्लेप करतोय सोडून देतोय. पंच निरंजन सावंत कोणत्या खून करत नाही. खरं चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आहे निरंजन सावंत. तेच त्याला दाखवून देतोय फलंदाजाला की चेंडू पडल्यानंतर आला आतमध्ये आलाय. ब्रिजच्या माध्यमातून चेंडूला आतमध्ये आणलं होतं बली तो देव्या. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळतो. लॉप करतोय यावेळेला लॉंग अपला क्षेत्ररक्षण सुरेख दाखवतोय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही आंबे संघाला. धावसंख्या दहा फलकात एक गडी बाद आंबे संघाची. आठ धावा आपण पाहू शकता. एक गडी बाद प्रथम फलंदाजी करताना आंबे संघाची. आता स्ट्रायकिंगला जगदीश राऊंड दिकडनं मारा करतोय बलिभोईर. हा चेंडू यावेळेला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते लॉंग ऑफला. बघा लाईव्ह टेलिकास्टर आम्ही पाहू शकतोय. आउट आहे महेश. बघा भरपूर आतमध्ये आहे इथं दिसतोय आम्हाला मॉनिटरवर. आयोजकांनी सूचना केली आहे ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खूप चांगला झेल पकडलाय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने. दोन गडी बाद धावसंख्या आंबे संघाची आठ अशी धावसंख्या. सुरेख झेल पकडलाय गणेश आपण बघितलं तर बॉडी बॉल बॅलेन्स बघा किती चांगल्या प्रकारे केला आहे. कारण सीमेरेषापासून आपण जर बघितलं तर 9 ते 10 फूट आतमध्ये चेंडू पकडलाय. तर नवीन फलंदाज उंच पुरासा खेळाडू आपण पाहू शकता. या वेळेला चौथ्या क्रमांकावर मयुरेश येतोय. गणपतीचं नाव मयुरेशला आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. काकडवाल संघ देखील खूप चांगला ताकदीचा संघ आहे. तर बली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला आडव्या बॅटने खेळतोय. चेंडू जातो यावेळेला डीपमध्ये आपण होतोय. स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षकाला चेंडूला फीड केला. एक नाही धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 9 धावा. धनगडी बाद आंबे संघाची प्रथम फलंदाजी करताना पलित देवा. हा चेंडू सुरेख फटका आपण होतो. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफला जबरदस्त चेंडू फीड होईल. एक धाव इथे मात्र मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटेल लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकडून. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला दुहेरी अंकामध्ये 10 धावसंख्या आपण पाहू शकता. दोन गडी बाद दोन षटकाच्या समाप्तीनंतर आंबे संघ प्रथम फलंदाजी करताना जरा लवकर महेश आपण एकत्र येऊ नका. बली जरा थोडं सहकार्य करा. बघा पंच देखील तुम्हाला सूचना करतायत. तुम्ही मीटिंग घ्या शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या. वेळ घेऊ नका कारण सामन्याला आज प्रत्येक वेळ फार महत्वाचा आहे. प्रत्येक क्षण फार महत्वाचा आहे गणेश. बघा पंच रमेश मात्र सातत्याने तुम्हाला सूचना करतायत. चला लवकर महेश बली किशोर कारण सातत्याने आम्ही तुमची नावं घेणार नाही. जगदीश जरा लवकर फास्ट कारण आयोजक सूचना करतायत आम्हाला. कारण फार आजचा वेळ महत्वाचा आहे. तुम्ही तिसऱ्या षटकात जेव्हा ड्रिंक ट्रॉली मैदानात येते तेव्हा तुम्ही शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेऊ शकता की कोणाला गोलंदाजी द्यायची कोणाला कुठे क्षेत्ररक्षणाला लावायचं आहे.
तर गोलंदाजी मार्कवर येतं. यावेळेला नवीन गोलंदाज आपण पाहू शकता, वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन. रोशन येतोय, चला बली जरा फास्ट, किशोर जरा लवकर थोडं सहकार्य करा, कारण की सामना सुरू होणं 15 मिनिटं झाले आहेत. तर त्यानंतर सामना असणारे आपण मित्र डॉर्ली विपक्ष म्हात्रेपाडा, दोन्ही संघांनी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही तुमची नाणेफेकी करणार आहोत. रोशन येतोय, वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. सायकेंडला देवाला आपण पाहू शकता, रोशन तो देवा. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, क्षेत्रक्षेत्र डोक्या बनला जातो लॉंग अपच्या, मस्तक पे दस्तक, षटकार. रोशनचं स्वागत केलं देवाने षटकाराने. उर्पी चेंडूला आपण लॉंग अपच्या डोक्यावरनं भिरकावून देतोय, क्षेत्रक्षक होतोय म्हणजे त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय आणि षटकाराने धावसंख्या पुढे सरकते आंबे संघाची. तिसरा षटक प्रगती पथावर असताना 16 धावा 2 गडी बाद. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मारकवर आमच्या समालोचन कक्षा एंडकडून राईटम राऊंड द किडना मारा करतोय. रोशन तू देवा, फुल टॉस आहे, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही, चेंडू तो बॅकवर्ड स्कोअर लागला कार्पेटच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक आहे, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. खूप चांगली फेकी बघायला मिळते डीप मधनं, महेश येतोय. याचा आपण बघत संघातील अतिशय चांगला क्षेत्ररक्षक, धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकतो. 17 आता स्ट्राईक एंडला मयुरेश उंचपुरा असा फलंदाज, आता उंचीचा किती फायदा घेतो पाहिजे. रोशन षटकार गेल्यानंतर चांगला चेंडू फेकतोय. रोशन पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतो स्ट्राईकला मयुरेश. यावेळेला स्विच इट करतोय, धाडसी निर्णय घेतोय, चेंडू डीप मधून निघून जातोय. मयुरेशच्या बॅट मधून दमदार दणदणीत चौकार. खूप चांगलं संगीत ऐकवलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं. 350 वर्ष जरी झाली आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आपल्यात नाही, पण त्यांचं संगीत सातत्याने ऐकायला जातोय, ज्यांच्यामुळे आपण मराठी म्हणून गणेश अस्तित्वाला आलो आणि आपण म्हणतोय मराठी म्हणून स्वाभिमानाने जगतोय आपण. रोशन थोडंसं मागडं ठरतो या षटकामध्ये, मयुरेश स्विचच्या माध्यमातून चौकार मिळतो आणि आपलं अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 21 तिसरं षटक प्रगतीपथावर असताना रोशन तो मयुरेश. पुन्हा एकदा धाडसी निर्णय, स्विच इट करण्याचा प्रयत्न केला, यावेळेला चेंडू निघून जातो बॅटमॅनमधनं, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खरं धाडसी निर्णय घेतला होता पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा मयुरेशने. खरं रिव्हर्स फटका बघितले दुधारी तलवारे. तर पुणे एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द किडना मारा करतोय. आजच्या दिवसातील आपण पहिला सामना पाहतोय, चौथ्या दिवसातील आज मेकअप फायनलचा दिवस. चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो यावेळेला मिडविकेटला, क्षेत्ररक्षक येतोय बली भोईर, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाही. ऑन द स्टंप फेकी, सुरेख फेकी बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आंबे संघाची, धावसंख्या 22 धावा आपण पाहू शकता. देवा आणि मयुरेशी जोडी मैदानात फलंदाजी करते. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रोशन राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. आज चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळून करतोय, मिडांच्या डोक्यावर जातो चेंडू. जोपर्यंत लॉंगनला चेंडू फीड होईल ते मात्र धावबाची संधी आहे आणि फलंदाज बाद होतोय मयुरेश. संवाद मधला सहकाडला वाद झाला आणि इथे मात्र मयुरेश बाद झाला. बघा ड्रिंक्स ब्रेक नकोय, राकेशीले
आपण बघतो राकेश धोणे इलेवन काकडत संघाने सांगितलं ड्रिंक्स ब्रेक नकोय सकाळचं सत्र आहे, कारण का थोडंसं थकान वैसेच होत नाही आहे, थंड वातावरण आपण पाहू शकता. धन्यवाद काकडवत संघ, तुमचं देखील किशोर, खास करून कारण का वेळ वाचवला आहे, त्यांनामध्ये वेळ फार महत्त्वाचा आहे. तर नवीन फलंदाज येतो जयेश, पाचव्या क्रमांकावर होतो जयेश आणि आपण येतो देवा ही जोडी मैदानात आहे. तर देवा स्ट्रायकिंगला धावसंख्या दापल करते, तीन गडी बाद प्रथम फलंदाजी करताना आंबे संघाची 23 धावसंख्या. कालच्या दिवसात बघितलं तर ओमसाई अगाचा संघ खूप चांगला खेळ केला आणि सेमीफायनलमध्ये दाखल झाल्यापेक्षा आजच्या दिवसात त्यांच्यावर फाईट बॅक कोण करतोय. खरं का मेगा फायनलमध्ये चेंज द गेम वडोली संघ दाखल झाला आहे. आज स्वप्नातील बाईक योगेश मडवी कोण घेऊन जाणार, एक स्वप्न असतं 2019 मधली बाईक आपण घरी घेऊन जायचं, कारण का थोड्या काही दिवसांनी गणेश 2000 आपण बोल तर 2020 येणार आहे, नवीन वर्ष नवीन संकल्पना. तर बली पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाचं चौथं षटक घेऊन येतोय 40 एकर एणेकडून. आज चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचा आहे, यावेळेला चांगलं क्षेत्रक्ष होतोय. फॉलो थ्रोमध्ये बली उंच परा खेळाडू आणि उंचीचा फायदा घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सायकेला देवा कॅप्टन राऊन देखील मारा करतो. बली ऑन साईडला क्षेत्रक्षण, फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहू शकतो, लॉंग लेगला क्षेत्रक्षण. आज चेंडू फुल टॉस आहे, खूप चांगला ऑफ ड्रायबॅक आला, मिळतोय दोन क्षेत्राच्या गॅपमध्ये चेंडू गेला, डीपमधनं क्षेत्रक्षक आलाय, चेंडूला फीड करतोय 2 धावा मिळतात इथे, मात्र देवाला 2 धावा मिळतात. आंबे संघाला धावसंख्या पडू सरकते, धावसंख्या दाफल करते 25 धावा आपण पाहू शकता या वेळेला. बली ऑन साइडला पॉवरफुल सक्सेसफुल ब्यूटिफुल षटकार. योगेश मडवी ज्या वेगाने चेंडू शॉर्ट पिच फेकला होता त्याच वेगाने चेंडूला फेकून देतो या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. काय फटका होता आपण तर देवाचा ताकद देखील प्रचंड होती. तर पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर बली कॅप्टन राऊन देवकडनं मारा करतो, स्ट्रायकिंगला देवा षटकार दाखवलाय. चेंडू पुन्हा एकदा बॉलर बॅक टू ड्राईव्ह, कार्पेटच्या चेंडू जातोय लॉंग ऑनला, मिस फीड होते इथं, मात्र जोपर्यंत चेंडू फीड केला जाईल 2 धावा मिळतात. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाफल करते आपण पाहू शकता 33 धावा. बघा खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका, खरं स्पर्धा बघितली तर खूप मोठी आहे, स्पर्धा बघितली तर शिस्तप्रिय अशी स्पर्धा आहे. शिवसेनेची स्पर्धा माध्यमातून आपण तर धर्मवीर चषक ही स्पर्धा पाहतोय, पूर्णपणे भगवमय वातावरण बघायला मिळतंय, खूप चांगलं दृश्य गणेश दुरून बघितलं तर बघायला मिळतं भगवमय वातावरण. बली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला देवा, एक जबाबदारीने फलंदाजी करतोय. खरं देवाला माहिती आहे इथून जर आपण फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली तर 50 ते 55 धावांना आपण गवसणी घालू शकतो. बली गोलंदाजी मार्कवर चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून, यावेळेला वडीश लॉंगला क्षेत्रक्षक येतो इथं, मात्र दुसरी धाव घातक ठरू शकते का, आणि फलंदाज बाद बिग विकेट, देवा बॅक टू पवेलियन. धावबाद होतोय, 2 फलंदाज बाद झाले धावबाद, मयुरेश आणि आपण म्हणतो देवा. च
चला दौरली संघ संगणक आणि म्हात्रेपाडा संघाचे संगणक नाणेफेकीसाठी यायचंय, तो बली गोलंदाजी मार्कवर चेंडू या वेळेला सोडून देतोय, निर्धाव चेंडूची समाप्ती होते, षटक संपतंय, चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या दहा फलकर ते आपण पाहू शकता, या वेळेला 34 धावा, प्रथम फलंदाजी करताना शॉर्ट पिच चेंडू होता, या वेळेला जर याला पुल किंवा हुक केला असता नक्कीच धावा मिळाल्या असत्या. चला दौरली संघाचे संगणक आणि म्हात्रेपाडा संघाचे संगणक नाणेफेकीसाठी यायचंय. अक्षय म्हात्रे दादा यो आमचा आयोजक आहे तो छान, आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भलगाव ये गावान, आमच्या प्रदीप दादानी चषक ठेवलाय भलगाव ये गावान. प्रदीप मडवी जर बघितले तर भालचे खूप चांगले आपण बोलले तर व्यक्तिमत्व आहेत, सातत्याने त्यांच्या माध्यमातून संघाला देखील मोटिफाईड केला जातो आणि आज आयोजकाच्या भूमिकेत आहेत, खंबीर नेतृत्व त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचं केलं जातं आणि आज त्यांची ताकद आपण पाहू शकता या मैदानाच्या चहो बाजूला दिसताना बघायला मिळते. धाव संख्या 34, शेवटचं षटक यावेळेला पाहू शकता, राकेश ढोणे 11 या काकडवाड संघाकडून घेऊन येतोय, कदम येतो गोलंदाजी मार्कवर, कदम साळवी गोलंदाजी मार्कवर येतोय, तर स्ट्राईक इनला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला आंबे संघाचा जयेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहिजे. या सहा चेंडूमध्ये आता कमीत कमी 85 पुढे जायचं तर 15 ते 16 धावा कराव्याच लागणार आहेत या आंबे संघाला. करंग ककडवाल संघ म्हटला तर एक अतिशय चांगला संघ, गेल्या वर्षी देखील या संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. हा चेंडू या वेळेला पायचा हवे ते मिड विकेटला बीट करून चेंडू सी मार्शा बाहेर लँड होतो, षटकार. दाफल कधी 40, पाच चेंडूचा अजून एक खेळ बाकी, कदम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवरदेखील मार्ग होतो शाकला जयेश. हा चेंडू ह्या वेळेला बॅकपोर्ट गेले, पंच करतो चेंडूला, चेंडू देतो एक्स्ट्रा कापार सी मारेचा पार, चौकार. युकेश मडवी बघितलं तर गोलंदाज कदम करतोय काय, ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतो आणि स्लो वन गती कमी करून चेंडू टाकतो आणि जयेश त्याचा पुरेपूर फायदा घेतो, दोन चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. तर कदम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला जयेश, चेंडू आता मात्र मिस टाइम शॉट आहे, चेंडू नो मॅन लाइन्स मध्ये पडतो, या वेळेला चार चार क्षेत्रक्षक आहेत चेंडूच, जोपर्यंत उचलतील फेकी करतील, दोन धाव मिनिट आहेत आपण तर जयेशला, दोन धाव मिनिट आहेत आंबे संघाला, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या धावफल करती 47 धावा आपण पाहू शकता. शेवटचा षटक प्रगती पथावर आहे, अजून 3 चेंडूचा खेळ बाकी, चीन चेन चेंडू मध्ये जर बघितला विचार केला तर जयेशने आपल्या संघासाठी उपयुक्त 12 धावा कुठल्या आहेत, 47 धावा नेहालला आपण गुणलेखकाच्या भूमिकेत पाहू शकता कदम गोलंदाजी मार्कवर सगळं जयेश, त्या वेळेला स्टेप आउट झाल्या आहेत, मिस टाइम शॉट आहे पण क्षेत्ररक्षक वर्षमध्ये नाहीये, जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा मिनिट आहेत जयेशला, 2 धावा मिनिट आहेत आंबे संघाला, उपयुक्त फलंदाजी करतो जयेश, धावसंख्या दाखल करते 48, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे शेवटच्या षटकातील, 14 धावा दिल्या आहेत कदम साळवीने आतापर्यंत. जयेश स्ट्राइकिंगला 14 धावांचं मौल्यवान योगदान देतोय, ऑन साइडला शॉर्ट फाइन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण कदम गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला जयेश. हा चेंडू या वेळेला मिस टाइम आहे, पायचा स्वतः गोलंदाज झेल पकडतोय का आणि एक अतिशय चांगला कॉटन बोल्ड घेतोय फलंदाज बाद जयेश बॅक टू पाविलियन. फलंदाज येतो या वेळेला प्रेम येतोय, तो प्रेम येतो या वेळेला 9 सेकंडला असणारे स्ट्राईक एंडला फलंदाज डावखुरा फलंदाज आपण महेंद्र आहे, तर कदम साळवी गोलंदाजी मार्कवर एंड बदलतो आता मात्र आयटम राऊंड तिकडनं मारा करण्यासाठी येतोय, ऑन साईडला पॉईंट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण बडीश लॉंग ऑनला आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण
चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळतोय चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक संपतंय. पाच षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो 48-49 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे राकेश धोणे 11 ककाळवत संघाला. चला दौरली संघाची संघ नाही का आणि मात्रेपाडा संघाची संघ नाही का नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुमची नाणेफेकी करणार आहोत. तर मात्रेपाडा संघाचे संघ नाही येत आहेत. कृष्णा येत आहेत. स्वागत आहे कृष्णा आपला देखील. खूप चांगले क्रिकेटर आहेत. चला दौरली संघाची संघ नायक यायचंय. दौरली संघ चला जगदीश आपल्या संघ नायकाला पाठवून द्या आपण. तर आपण एक सामना पाहतो. यानंतर जर नाणेफेकी केली जाते ती म्हणजे दौरली आणि युवराज 11 मात्रपणामध्ये. तर आपण बघितले या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण होतोय जी मडवी यांच्या शुभास्ते नाणेफेकी केली जाणार आहे. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत योगेश मडवी. ओमकार टॉस नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. डीजे माइक. हॅलो हॅलो. हॅलो आवाज कर ना माइकला थोडा. हॅलो हॅलो. अच्छा दिवसातली दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल धर्मवीर चषक आणि या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार प्रदीप शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते होते टॉस आणि नाणेफेकी जिंकली आहे जय गोलोबा द्वारली टीमनं. तर ना टॉस जिंकला एक मोठी क्रिकेट स्पर्धा या हंगामातील. तर निर्णय काय असेल? आमचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. समोर जर पाहिलं कृष्णा म्हात्रे योगेश म्हात्रे अल्पेश राजेश भरपूर चांगली इन्फॉर्म टीम आहे युवराज पॅकर्स म्हात्रे बडा. तर त्या टीम समोर किती मी म्हणेल धावेंपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच या हंगामात तर मात्रेवाडा खूपच फॉर्ममध्ये असलेली टीम आहे आणि त्या तुलनेत आमची थोडीशी या हंगामात थोडा कमी परफॉर्मन्स चालू आहे आमचा. पण नक्कीच त्यांना टफ देण्याचा प्रयत्न असेल आमच्या टीमचा. नाही फॉर्मचा गोष्ट जर विचार केला तर ज्यावेळी तुम्ही ॲज अ टीम मैदानाच्या आतमध्ये उतरता तेव्हा जर तुमच्यामध्ये एकता असेल तर तुम्ही कोणत्याही टीमला डॉमिनेट करू शकता. बेस्ट ऑफ लक. मात्रेपाडा एक चॅलेंज नक्कीच असेल. कृष्णादादा टॉस गमावला बॅटिंग करायची आहे. जर तुझ्यापासून टॉस लागला असता तर तुझा निर्णय काय असता? मी क्षेत्ररक्षणच केलं असतं कारण आम्हाला चेसिंग करायला आवडतं. आता बॅटिंग करायची आहे. समोर द्वारली टीम आहे. कितीचं टार्गेट तुला या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आवश्यक आहे जे दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुझे गोलंदाज इथे रोखू शकतील द्वारली क्रिकेट संघासमोर? मला वाटतं हवा बघायला गेलं तर खूप दोन्ही एंडला हवा आहे त्याच्यामुळं 60-65 जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर या क्रिकेट स्पर्धेबद्दल कारण प्रदीप मडवींचं दुसरं पर्व पण कोणी म्हणणार नाही की दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा आपण पाहतो एकदम नीटनेटकेपणा आणि सुबक आणि दर्जेदार नियोजन पाहता. तर स्पर्धेबद्दल दोन शब्द काय सांगशील? नक्कीच प्रदीप दादांना धन्यवाद बोलेन पहिल्यांदा तर कारण गेल्या वर्षी आम्हाला त्यांनी या स्पर्धेत खेळायला चान्स दिलेली आणि याही वर्षी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि स्पर्धा खूप छान आहे. ऑल द बेस्ट. भरपूर सारे शुभेच्छा. मात्रेपाडाचं क्रिकेट म्हटलं तर सगळ्यांसाठी एक पर्वणी असते. एक स्टँडर्ड पॉप्युलर गेम का असतो तो तुम्हाला त्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतो. युवराज पॅकर्स मात्रेपाडा विरुद्ध जय गोलोबा द्वारली यांच्यामध्ये दुसरी मॅच असेल. तर सध्या सामना सुरू आहे. काकडबालची ओपनिंग प्लेअर महेश मडवी आणि त्याचबरोबरीनं किशोर मडवी आला. कालचा दिवस मी म्हणेल दावडीच्या मैदानावरती गाजवला. आज या मैदानावरती काकडबाल टीम सज्ज आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. ऐकूयात योगेश मडवी यांचा आवाज. थँक यू सो मच भाऊ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सुसुर्बदा सर्व मांगल्य मंगल शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणरायाला नमन करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिबाळ मासा मुजरा अर्पण करून आणि ज्यांनी 86 वर्षाचं बाधी आयुष्य मराठी अस्मितेसाठी जपलं त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आणि ज्यांनी धर्माचं रक्षण केलं अर्थात या स्पर्धेचे
ज्या स्पर्धा त्यांच्या नावाने भरवली ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं स्वागत करेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेले आहेत त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील स्वागत करेल. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट संघ बाल आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब तो सामना पहिला पाहायला मिळतो. दोन ताकदवर संघ, एका बाजूला आंबे संघ ज्या संघाने बॅटिंग करताना 48 धाबा टोकल्या तर 49 धाबेचं लक्ष मैदानावरती असेल. यावेळेस गावदेवी काकडबा संघासमोर काकडबा संघाची सलामी आघाडी जोडी जाग संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं नेहमीच चांगली सुरुवात पाहायला मिळाली. ते दोन फलंदाज महेश मडवी आणि किशोर मडवी सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय तर निश्चित लेगबायच्या स्वरूपामध्ये खातं खुलं झालंय. शांत सुरुवात पाहायला मिळते. आंबे टीम देखील अतिशय इनफॉर्म मध्ये यावर्षी आणि आज इथे मातेपाडा विरुद्ध खेळताना चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. आंबे विरुद्ध काकडबाल गोलंदाज तयार पुन्हा एकदा जगदीश गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं पावर प्ले शतक हातावतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याला पाहायला मिळाली. तर निश्चित आपण पाहतो इथे खूप चांगली स्पर्धा 4 दिवस चालणारी स्पर्धा. स्पर्धेतला भाऊ अंतिम दिवस आहे. निश्चित खूप चांगली स्पर्धा याची देही याचा डोळा हा क्रिकेटचा देखणा सोहळा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने स्पर्धा अर्थात धर्मवीर चषक 2019 पर्व 2019 अर्थात शेवटचा महिना भाऊ 2020 निश्चित आता सुरू होईल. निश्चित पाहायचं मैदानावरती पॅड स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर इथं मात्र फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल जगदीशच्या माध्यमातून. जो पहिलं षटक त्याच्या माध्यमातून भाऊ फेकलं जात आहे. लक्ष 49 धाबा बनवायचे आहेत. खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळेल कारण पावर प्ले मध्ये फलंदाजावरती दबाव टाकला. सुरुवात मी म्हणेन इथे खूप चांगली पाहायला मिळाली गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून. रनअप मध्ये चूक होती आपण पाहतो बालो. निश्चित आज चांगली स्पर्धा. प्रेक्षक बघा सकाळच्या सत्रामध्ये खूप संख्येने जोडतायत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आमचे आंबे म्हटल्यानंतर स्वप्नील भाग्यवान जे आमचे खास मित्र आहेत ते देखील आले असते. त्यांचं देखील स्वागत करेल. यायचं स्वप्नील भाग्यवान. चांगला फटका स्वीट शॉट चेंडूला खेळून काढतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर चौकार येतो पहिला येतो इनिंग मधला. बऱ्याच वेळानंतर महेश मडवीच्या बॅट मधून हा चौकार आला कारण लक्ष गाठायचं भाऊ 49 धाबेचं. 30 बॉल 49 धाबा मैदानावरती. बऱ्याचशा ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळतात. आज आपण पाहतो निश्चित खूप ठिकाणी स्पर्धा भाऊ सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो काल देखील दावडीच्या मैदानावरती आज शेवटचा दिवस आहे. देसाईच्या मैदानावरती शेवटचा दिवस आहे आणि निश्चित मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळाल्या कारण टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत भाऊ. प्रत्येक स्पर्धा तुम्हाला इंटरनॅशनल लेवलची पाहायला मिळते. बघा आयोजन किती चांगलं पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. चांगला फटका शॉट लाईक दॅट लॉंग अप रिजन मध्ये तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षणाचं देखील कौतुक करायला हवं. जेवढा चांगला फटका होता तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी लॉंग अप मध्ये. धावा मिळेल 1 धावसंख्या पाहायला मिळते ती 7 धावा. निश्चित लास्ट बॉल गोलंदाजचं कौतुक करायला हवं कारण पहिल्या षटकामध्ये पावर प्ले मध्ये एक चौका आला तरी सुद्धा फक्त 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. इथनं जिंकण्यासाठी अद्याप 25 बॉल मध्ये 43 धावेची आवश्यकता असेल. दोन फलंदाज कारण दोन्ही फलंदाज ताकदवर आहेत. एका बाजूला किशोर मडवी ज्याच्या नावावरती बाईक आहेत. दुसऱ्या बाजूला महेश मडवी ज्याच्या बाईक नावावरती 2 बाईक आहेत. हा चेंडू चांगला फटका चेंडू जातोय डीप मिड विकेटला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेक केले जाईल तोपर्यंत हॉलंडर्स त्या ठिकाणी असतील सांगतील चौकार. यास
पंचांचा इशारा लास्ट बॉल वरती आला चौकार आणि इथे मात्र पहिला षटक समाप्त होतोय. धावपळकावरती धावा लागतात त्या बिन बाद दहा धावा. सामने होतील हे दमदार, गाऊ दे विक्री केत भाल संघान, आयोजन केलाय हो भरदार, भगवा मानाचा पडकून मैदानी. चला आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण आज वेळ आपल्याकडे नाहीये, कारण आज स्पर्धेमधला अंतिम दिवस आहे, त्यामुळे आम्हाला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. आज एक्स्ट्रा अर्थात सेमी फायनल आणि मेगा फायनल असे एक्स्ट्रा दोन सामने असतील, कारण आज तब्बल 9 सामने इथे कव्हर करायचे आहेत. काल देखील खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. काल सुपर 4 मध्ये आगासन, ओम साई आगासन संघ, केजू मंडेचा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. त्याच्या अगोदर आपण पाहिलं चेन्स द गेम वडवली आणि वसार यांच्यामध्ये आम्ही सेमी फायनल कव्हर केली, तर मेगा फायनलमध्ये पोहोचलाय चेन्स द गेम वडवली संघ. निश्चित आज खूप चांगला मॅच देखील पाहायला मिळतील, कारण याच परिसरातील नामवंत संघ खेळतील. एका बाजूला आंबे संघ खेळतो, एका बाजूला मातरेपाडा, अर्थात एकाच परिसरातील दोन संघ आहेत. नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला चांगली पाहायला मिळेल, द्वारली विपक्ष मातरेपाडा, त्याच्यानंतर भाल विपक्ष काटे मानवली, आणि चौथा मॅच वाशिवली विरुद्ध जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले. तो गोलंदाज सज्ज होतोय ते सेकंड ओव्हरसाठी. मयुरेश, मयुरेशचा हा पहिला बॉल सुरेख होता, पडल्यानंतर थोडासा डीप राहिला फलंदाज, मात्र इथे महेश मडवी सेकंडला आहेत. मयुरेश चांगलं गोलंदाजी करतो, पावर प्लेचं दुसरं षटक हाताला जाईल. लॉंग अप मध्ये पण पाहतो एक क्षेत्ररक्षक डीप लॉंगनला, एक क्षेत्ररक्षक मिड विकेट, असे तीन क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. अजून एक डॉट बॉल, व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त सुरुवात मैदानावरती करतोय, कारण लक्ष 30 बॉल मध्ये 49 होतं, आता 39 धाबा बनवायचे आहेत. 22 बॉल आणि 39 धाबा, लक्ष एवढं मोठं नाहीये. खेळपट्टी आणि आपण ग्राउंडचा विचार केला तरीही धावसंख्या देखील मोठी नाहीये, मग इथे प्रयत्न चांगले ठेवावे लागतील, गोलंदाजी चांगली करावी लागेल, एकाच दोन विकेट या षटकामध्ये पटका पाहावा लागतील. जबरदस्त पटका, चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि इथे चेंडू फेकून देतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, महेश मडवीच्या बॅट मधनं शुटगार. तर बरेचसे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून मॅचला पाहतात. निश्चित करण भोईर आमचे काकडबाचे जे देखील मॅच पाहतात, त्यांच्याकडनं काकडबा टीमला शुभेच्छा येतात आणि खास करून रोशनला त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात. हा चेंडू इथे चांगला स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेला, एकदा कंप्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. दोन फलंदाजांमध्ये तालमेल खूप चांगला आहे, कारण आम्ही सांगत आलो की जेव्हा तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप अर्थात भागीदारी रचायची असते, तेव्हा तुम्ही एक चांगलं लक्ष गाठू शकता, आणि आज तेच पाहायला मिळालं. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवली जाते, एकूण स्कोर झाला धावपळकावरती 18 धावा. तर जिंकण्यासाठी आपण पाहतो 31 धावेची गरज असेल येणाऱ्या बॉलवरती. सामना मजबूत झालाय गावदेवी काकडबा टीमच्या बाजूला. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, आडबा बॅटनं चेंडूला फेकून देतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमापार षटकार. तर या ठिकाणी अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय, धावसंख्या पाहायला मिळते होती, धावसंख्या पाहायला मिळते होती इथून 24
या धावसंख्येभोवती 24 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये शिरकाव केला करतन काय जबरदस्त फटकेबाजी. मात्र यावेळी चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक ऍक्शन मध्ये चेंडू उचलून फेक केला तोपर्यंत मिळतो त्या ठिकाणी एक धाव. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 विदाउट लॉस. तर जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता. आमच्या प्रदीप दादांनी चषक ठेवलाय भलगावये गावात. 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 तर विश्वनाथ म्हात्रे भालगावचे उद्योगपती साहेबांना विनंती करतो. व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विश्वनाथ म्हात्रे भालगावचे उद्योगपती साहेबांना विनंती करतो. व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. नबॅक क्रिकेट योगेश मडवी. तर दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळाली ती 25 धावा. खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. धर्मवीर चषक 2019 पर्व सहाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहानं मोठ्या ठाटामाटानं स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. मोजू कशी उंची कर्तृत्वाची तुम्हीच शिकवली साहेब व्याख्या माणसातल्या माणुसकीची. माणूस मानवतेची पुजारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावानं स्पर्धा. प्रदीप मडवी स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार. गावदेवी क्रिकेट संघ भाल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा धर्मवीर चषक पाहायला मिळते. स्पर्धेचे खास आयोजक आमचे निश्चित या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. षट क्रमांक तिसरा. पहिलाच बॉलला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न निश्चित. इथे गोलंदाजाने देखील पाहिला की फलंदाज शफल झाला आणि त्याच पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. डॉट चेंडूची समाप्ती. तर एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती आतापर्यंत 25. जिंकण्यासाठी बालू 18 बाल शिल्लक आहेत आणि 18 बाल मध्ये बनवायचे त्या 24 धाबा. आता 17-24 समीकरण मैदानावरती. संघर्ष करावा लागेल मैदानावर आंबेड टीमच्या गोलंदाजांना. रॅटम राऊंड विकेटचा हा चेंडू हलक्यात क्लिक केलं. फक्त दिशा दिली चेंडूला आणि जोपर्यंत चेंडू फील्ड करून फेक केले जाईल तोपर्यंत मिळते ती एक धाव. सिंगल डबल न संघ पुढे सरकतोय. 26 धावा धावपळकाबती लागल्यात. फक्त 23 धावीची आवश्यकता आहे. भाऊ इथनं देखील सामना टर्न होऊ शकतो. फक्त इथनं एका दोन विकेट काढाव्या लागतील. अर्थात जे सेट झालेले फलंदाज महेश मडवी आणि किशोर मडवी यांच्यातील जोडी एखाद्या फलंदाजाला इथे बाद करावा लागेल. सामन्यामध्ये निश्चित कमबॅक मिळू शकतील. प्रयत्न खूप चांगले आहेत आंबे टीमचं. निश्चित इथे मतलब यश लाभत नाही येत. कारण दुसऱ्या बाजूनं एक जबरदस्त क्रिकेट खेळला जातोय. कंट्रोल क्रिकेट मधला कंट्रोल आपण पाहतोय. कारण दोन्ही फलंदाज शांत दिमाखानं खेळ करतात मैदानावरती. 17 बॉल धाबेची आवश्यकता. 16 बॉल धाबेची आवश्यकता असेल इथे. फक्त 23 चांगला फटका. ओव्हर पिच होता आणि आत्ता मात्र चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर किशोर मडवीच्या बॅट मधून हा षटकार. तर षटकारानं सामना मजबूत झाला गावदेवी काकडबट टीमच्या बाजूला. कारण सामना सुरू झाला तेव्हाच आम्ही सांगितलं की काकडबट टीमची सलामी जोडी ही त्यांची ताकद आहे. ही ताकद प्रत्येक स्पर्धेमध्ये बाळू पाहायला मिळाली आणि आज या मॅच मध्ये देखील ती ताकद सिद्ध झाली. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला अजून एक ब्रँडेड चौक. किशोर ऑन अ फायर 6 रन. फक्त 11 धावीची आवश्यकता. स्कोर झालाय 38 विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बघा 38 धावीची
आणि आम्ही का उल्लेख केला होता की काकडवर टीमची सलामी जोडी ही त्यांची नेहमी ताकद राहिली आणि आज ती ताकद पुन्हा एकदा त्या दोन्ही फलंदाजांना सिद्ध करून दाखवली. जो विश्वास कॅप्टनचा होता तो विश्वास मात्र सार्थ झाला मैदानावर आणि फक्त 11 धावीची आवश्यकता. आंबेड टीम बॅकफुट वरती जातीय. गोलंदाज मचिद्र पुन्हा एकदा काल लय मध्ये आल्यात. लगातार 3 बॉल 3 षटकार महेश मडवीच्या बॅट मधन विस्फोटक सॉरी किशोर मडवीच्या बॅट मधन विस्फोटक मैदानावरती साकारत असताना आपल्या टीमला विजयाच्या समीप नेऊन पोहोचवलंय. अर्थात जिंकण्यासाठी फक्त 5 धावीची आवश्यकता. खूप चांगलं राईटी लेफ्टी करण भाऊ हीच त्यांची ताकद आहे. आज किशोर मडवी आग ओघतोय मैदानावरती. ब्रँडेड स्ट्रोक प्रत्येक बॉल वरती मोठे फटके. लगातार 3 बॉल 3 षटकात त्याने मारले. फक्त 5 धावीची आवश्यकता. येणाऱ्या 13 बॉल वरती फुल टॉस. 4 बॉल 4 षटकार सामना झाला फिनिश आणि इथे सामना दणदणीत विजय हासिल केलाय गावदेवी काकडब टीम ना. अभिनंदन ना काकडब टीम. हार्ड लक आंबे टीम. अरे हो गुणगान.